कामातून घरकाम जे काही होतं म्हणजे स्वयंपाक हे ते, तर तिने मला काहीच करू दिलेलं नाही. म्हटल्याप्रमाणे ही बॅग घेऊन आले मी ज्याच्यामध्ये खूप छान छान अशा गोष्टी आहेत, छान छान म्हणजे मी जपून ठेवलेल्या गोष्टी आहेत, आठवणी आहेत. आता बरेच जण असं म्हणतील की इथेच डिलिव्हरी करणार आहे, आता फक्त ते माझ्या अडचणीसाठी आली, नाहीतर शक्यच नव्हतं. तर याची आठवण अशी की हे युट्यूबशी रिलेटेड आहे, म्हणजे हे पण खूप सुंदर आहे. चॅनल माझं सुरू केलं तेव्हा मी ढोळत होते आणि माझा प्रवास इथून सुरू झालेला आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला तर मी आहे तशा भिंतीवरती शूट घेतलेला, त्यानंतर हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज केस धुतलेत. केस धुण्याचं कारण म्हणजे खूप घाम येतोय मला, अगदी रात्री ओले चिंब झाले होते सगळे केस, तर म्हटलं ते वेगवेगळाच वास येतो आणि डेली हे असंच व्हायलंय, खूप जास्त घाम येतोय मला. तुम्ही नोटीस केलं असेल या अगोदरचे जर व्लॉग पाहिले असतील तर, भैया पण जाताना मला सांगत होता की अजून जर परत तसाच घाम यायला लागला तर दवाखान्यात जाऊ नये म्हणून. तर आज मला हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे, तर त्या गोष्टी जरा वेळाने आहेतच, तर तुर्तास मी म्हणजे मॅमना कॉल करून अपॉइंटमेंट वगैरे घेते. आणि येताना ना आई काही बाळते वगैरे घेऊन आली आहे बाळासाठी, तर ते पण मला तुम्हाला दाखवायचे आहेत. अर्थात नवीन काहीच वापरायचं नसतं लहान मुलांसाठी वगैरे, बऱ्याच गोष्टी असतात 12 दिवस 13 दिवस झाल्याशिवाय, म्हणजे नवीन कपडेही बाळाला घातले जात नाहीत. पण आता हळूहळू आपल्याला एक एक गोष्ट व्यवस्थित सगळं हे करून ठेवणं पण गरजेचं आहे, तर त्यामुळे मग जास्त काय नाही. डिलेवरी येतं तुम्ही म्हणाल की इथेच होणार आहे का बाळते घेऊन आले, तर खूप सारे नाही, 2-3 बाळते आणि तिच्या मैत्रिणीने टोप्या शिवलेल्या आहेत बाळासाठी. थंडीच्या दिवसातच डिलेवरी होते तर त्यामुळे, तर ते टोप्या पण घेऊन आली होती आणि बाळते पण नवीन नाही आहे, तर ते पण घेऊन आलेली आहे. तर ते पण पुढे व्लॉगमध्ये मी नंतर दाखवेन तुम्हाला. आणि मला सुद्धा इथले सगळे जे काही स्त्रीचे जुने बाळते वगैरे आहेत ते काढून ठेवायचेत, आणि ऊन कडक पडलं की ते एकदा स्वच्छ धुवून डेटॉलमध्ये बुडवून मग ते नंतर छान सुकवायचेत, त्यानंतर त्याला प्रेस करायचं, म्हणजे जेणेकरून ते पूर्ण स्वच्छ होतील या हिशोबाने, कारण आता हळूहळू आपल्याला तयारीला लागावं लागणार आहे. होप की सगळे दिवस भरावेत, 9 महिने 9 दिवस जावेत आणि त्यानंतरच डिलेव्हरी व्हावी, पण आपण तयारीत असलेलं बरं. आत्ताच काय हॉस्पिटल बॅग मी नाही भरत आहे, पण थोड्या थोड्या गोष्टी आता एकाच दिवशी काही होणार नाही, तर थोडं थोडं होईल असं करत राहणार आहे. अगोदर केस सुकवून घेते, कारण आईचा ओरडा खाण्यापेक्षा ते बरं, कारण तिचं कसं असतं की आहेत वस्तू तर त्याचा वापर करत जा. आणि मला असं वाटतं की शक्यतो उन्हाला किंवा हवेलाच केस सुकवावे, पण तिचं म्हणणं होतं की परत माथा वगैरे दुखेल, रिस्क नको घेऊ म्हणून. तर त्यामुळे मग आता मी केस पुसून घेतलेत, विंचरलेत थोडेसे. आणि आता तर बऱ्याचदा मला कमेंट बॉक्समध्ये विचारलं जातं की तू कोणतं हेअर ड्रायर वापरतेस ते पण सांग, तर हे अगारोचं आहे. या अगोदर मी याचा रिव्ह्यू दिलेला आहे तुम्हाला आणि यूजसुद्धा करून दाखवलेला आहे, आणि मला तरी हे बेस्ट वाटतं, कारण बऱ्यापैकी ज्यांचे केस पातळ आहेत त्यांच्यासाठी हे जास्त बेनिफिशियल आहे. पण मला थंडीच्या दिवसांमध्ये, आता खरं तर मला गर्मी पण होती आहे, पण सगळं म्हणजे मिक्स असं चाललं आहे, अचानक उष्णता पण, पण आता आईचा ओरडा खाण्यापेक्षा म्हणून मग मी हे यूज करते. जर तुम्हाला पण हवं असेल तर खूप चांगलं प्रोडक्ट आहे हे, सो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आता माझे केस सुकत आलेत, तसं तर माझ्या केसामध्ये ऑलरेडी व्हॉल्यूम आहे, दाट आहेत केस, पण ज्यांचे केस खूपच पातळ आहेत आणि त्यांना इन्स्टंट व्हॉल्यूम हवा असेल तर त्यांच्यासाठी हे बेनिफिशियल ठरतं, तर नेहमी विचारलं जातं. त्यामुळे मग कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाला कमेंटला रिप्लाय देणं होत नाही, सो त्यामुळे म्हटलं की याच्यात थोडंसं सांगू याच्याविषयी. किती सारा पाऊस येतोय आणि एवढ्या पावसात मला घाम येतोय आणि आई स्वेटर घालून बसली आहे, तिला वाजतीय थंडी. आणि खरं सांगू तर आई आल्या मग मला सुद्धा खूप आधार वाटतोय ना, असं म्हणजे एवढं कोल्हापूरमधलं थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात ती यायचं नकोच म्हणते, इथलं सहन होत नाही, पण आता
फक्त ते माझ्या अडचणीसाठी आली, नाहीतर शक्यच नव्हतं ती. कारण की या सिच्युएशन मध्ये उन्हाळ्यामध्ये ती खूप छान इथे राहते, कारण की तिथलं वातावरण थंड असतं, पण हिवाळा पावसाळा तिला नको नको होतो, त्रास होतो. ते अगदी स्वेटर घालून कानाला बांधून असं हे असते, आणि खरं तिला तर काय म्हणायचं, तिचं पण वय झालेलं, त्यामुळे या गोष्टीचा त्रास होणारच. पण मला खूप घाम येतो आणि सारखंच येतोय, त्यामुळे मग घरचा पण फोन आला होता, म्हणजे भैयाचा पण आला होता, बाप्पा पण बोलले, हे पण बोलले की दवाखान्यात जाऊ म्हणून. मी सुद्धा म्हणलं की जा बाई दवाखान्यात, त्याच्याशिवाय कमी होत नाही. थोड्या वेळाने जरा पाऊस वगैरे कमी झाला की मग मी दवाखान्यात जाऊन येईन. आणि स्त्रीला पण थोडीशी सर्दी आहे. आज स्त्री पण घरी आहे, त्याचं कारण कोल्हापूर बंद आहे आज. मेन म्हणजे इथं कोल्हापूरमध्ये एक घटना घडलेली, तुम्हाला तर माहिती असेल, आतापर्यंत सगळ्यांना ते माहितही झालं असेल, म्हणजे एका छोट्या मुलीवर 10 वर्षाच्या रेप होऊन तिचं परत खून करण्यात आलाय. आणि त्या सगळ्या गोष्टी खूप लांछनास्पद आणि अगदी म्हणजे क्रूर मनोवृत्तीच्या लोकांची ती कामं, आणि इतकी विचित्र सलग हे होतच आले. म्हणजे आता जवळपास 15 दिवसात 15 दिवसात किती घटना घडली. उद्या पण मे बी स्त्रीला सुट्टी असेल, महाराष्ट्र बंदचा मेसेज पण आलेला आहे. एवढंच वाटतंय की ज्यांनी कुणी ते कृत्य केलेलं आहे, किंवा आतापर्यंत ह्या ज्या काही घटना घडत येत आहेत, सतत आपण ते ऐकतोय, तर मुलींची सुरक्षितता असेल किंवा स्त्रियांची असेल किंवा छोट्या मुलींची असेल, तर या सगळ्यासाठी सरकारने खरं तर ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कसं होतं की त्यांनी असं पाहिलं नाही की माणूस कोण आहे काय आहे, डिरेक्टली त्याला म्हणजे मृत्यूदंड किंवा कडेलोट असं कसं होतं ना, तर तशा पद्धतीने अगदी म्हणजे अशा लोकांना, अशा मनोवृत्तीच्या माणसांना अशा शिक्षा झाल्या पाहिजे, जेणेकरून त्यांनी तशा विचाराची जी दुसरी लोक आहेत तर त्यांच्या गरम होते खूप, त्यामुळे आता केस वरती बांधते मी. पाऊस खूप मोठा आहे त्यामुळे माझा आवाज येतोय की नाही माहित नाही, तरी पण मी मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करते. आज मी खूप रिलॅक्स आहे, एकदम आरामात चाललंय माझं सगळं, कारण आई आली आहे आणि कामातून घरकाम जे काही होतं म्हणजे स्वयंपाक येते, तर तिने मला काहीच करू दिलेलं नाही. ती म्हटली की असं वाटतच नाही तुझ्याकडे बघितलंस की प्रेग्नेंट आहेस, हा पोटाकडे बघितलंस लक्षात येतं, पण हाड इथली असतील किंवा मग गाल असतील काहीच भरलेलं नाही, थोडा तरी आराम घे म्हणून. आणि खरं तर ती पण एवढी स्ट्रॉंग नाही आहे की ती सगळी कामं करू शकेल, पण तरी पण म्हणतात ना आपल्या मुलासाठी आपल्या मुलीसाठी काहीही करण्याची तयारी असते आईची, आणि ते फक्त आईच करू शकते. तर ते तो प्रकार अनुभवतीये मी आज. मला ज्या काही गोष्टी माहिती होतात ज्या सगळ्यांच्यासाठी उपयोगाच्या आहेत, तर त्या मी नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करते. तर एक मेसेज आलेला मला ग्रुपला, तर तो मी तुम्हाला वाचून दाखवते, मे बी काही जणांना त्याचा उपयोग होईल. बघा, पोलिसांनी मोफत प्रवास योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये कोणतीही महिला जी एकटी असेल आणि रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान घरी जाण्यासाठी वाहन सापडत नाही अशा महिलांनी, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला वाहन मिळत नाही अशी अवस्था असेल, तर पोलीस हेल्पलाईन क्रमांक 1091 आणि 78 37 01 85 55 या नंबरवर संपर्क साधून वाहनांची विनंती करू शकते. ते 24 तास काम करतील. नियंत्रण कक्षाचे वाहन किंवा जवळचे PCR वाहन, SHO वाहन तिला सुरक्षितपणे तिला तिच्या स्थानी व्यवस्थित घेऊन जाईल, हे मोफत केले जाईल. हा संदेश तुमच्या ओळखीच्या प्रत्येकापर्यंत पोहोचवा. तुमच्या पत्नी, मुली, बहीण, माता, मैत्रिणी आणि तुमच्या ओळखीच्या सर्व महिलांना हा नंबर पाठवा, त्यांना सेव्ह करायला सांगा. सर्व पुरुष कृपया तुमच्या ओळखीच्या सर्व महिलांसोबत हे शेअर करा. आपत्कालीन परिस्थितीत महिला ब्लॅक मेसेज किंवा मिस्ड कॉल देऊ शकतात, जेणेकरून पोलीस तुमचे लोकेशन शोधून तुमची मदत करू शकतील. म्हणजे थोडक्यात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एक पाऊल उचललेलं आहे. तर हा नंबर मी स्क्रीनवरती पण शक्य झाला तर देईन, तर तो सेव्ह करून ठेवा, जेणेकरून कधी कुणावर कशी वेळ येते काहीच माहीत नसतं. तर मग रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान तुम्हाला कधी जर काही अडचण आली तर नक्कीच हा नंबर तुम्ही डायल करू शकता. मी पण सेव्ह करणार आहे आणि तुम्ही पण करा. सो अशा गोष्टी एकमेकीसोबत आपण नक्कीच शेअर करायला हव्यात.
मी म्हटल्याप्रमाणे ही बॅग घेऊन आले मी, ज्याच्यामध्ये खूप छान छान अशा गोष्टी आहेत, छान छान म्हणजे मी जपून ठेवलेल्या गोष्टी आहेत, आठवणी आहेत, त्याच्यातल्या छान छान गोष्टी आहेत, तर खूप आवडतील. आणि हे खूप सॉफ्ट आहे, हे ना आता पण आपल्याला युजला येणार आहे, त्याला पण आपल्याला छान वॉश करावं लागणार आहे. किती मस्त मस्त आहे. मग सुट्टू आणि याच्यातले काही होते हे मिमी मधून आणलेले आहेत, कॉटनचे लातूरवरून. आणि ह्याच्याने म्हणजे स्किनला कसलंच रॅशेस वगैरे येत नाहीत. आणि त्याचे काही जोडी होते जे चिकूला दिलेले, म्हणजे अगोदर शौर्य झाला, त्यानंतर श्री आणि मग चिकू. तर मग चिकूला बऱ्याचशा गोष्टी याच्यातल्या दिलेल्या आहेत. तर हे एक आहे, त्यानंतर हे छोटस लंगोट. हे सगळं आपल्याला क्लीन करावं लागेल. श्रीची टोपी छान छान शिवून घेतलेलं चोळीच. तर ही श्रीची टोपी आहे, पण याचा नंबर तेवढा काही लागला नाही, एकदा दोनदाच घातलं असेल त्यांनी. सॉक्स छोटे छोटे श्रीचे बारके हे जरा मोठे. ते मग हे एक आहे कॅप अशी. श्री जॉईन मलेला ना, तर त्यावेळी पहिल्यांदा ही कॅप त्याला घातलेली होती. आणि ही पिशवी आईने स्वतः तिच्या हाताने विणलेली आहे, त्याच्यात मी हे सगळं ठेवलेलं. तर ऊन पडायची वाट बघते मी आता, जेणेकरून हे सगळं क्लीन करता येईल आपल्याला. धुवून स्वच्छ मस्त करून आता बघशील तर हे स्त्रीची पॅन्ट ही काय मोठी आहे. नाही नाही कोट आहे लहानपणीचा हा, काय त्याला येत नाही आता. खूप गोष्टी जपून ठेवल्यात मी बघ. ही छोटसा होता ना तेव्हाची पॅन्ट खूप छान दिसायची, त्याला चालायला लागलेला गुब्दीची गुब्दी होता असा ग छान क्वालिटी पण असल्यामुळे ते ठेवून दिलेलं होत. याच्यामध्ये हे श्रीच वेटर आहे, हे असं उलनच आहे. आणि हे लातूरवरून घेतलेलं आहे, त्याच्या बाबांनी आणलेलं होत. बाबांनी लय त्याचे छंद त्याच्यावरचे मॅचिंग सॉक्स हे बघा. बघा कोण असेल का असे आता सची किती वर्ष झालं तरी 2 वर्ष आता. आणि मी चिकूला दिलेत ना, त्यातले वहिनींनी सिलेक्ट केलेले होते त्यांना कोणते पाहिजेत ते. कारण शौर्याचे पण काही कपडे होते चिकूला, आणि बाळूचे पण होते. हे पण सुटीच आहे जॅकेट सारखे बंद बांधायचे मस्त. आताच्या स्वेटर वरची कॅप टोपी सगळं सापडलं आहे मस्त. मी वरती आता गेलो होते ना त्यावेळेस बघ, हे स्त्री तोंडात हात घालत होता तर हात मोजे आहेत, पाय मोजे आहेत, ते पाय मोजे आहेत ते. आणि हे छोटसे हात मोजे आहेत बनियल स्त्रीच. क्लीन करायचं आता हे मला उपयोगी पडेल, कारण 12 दिवस नवीन कपडे बाळाला घालत नाही, तर तोपर्यंत आपण हे स्त्रीचे वापरू शकतो. हे पण हात मोजायचं आहे, ते बाळ खूप तोंडात घालतात ना, हे पण खूप सुंदर आहे. तीन झाले सुती तीन एक. हे बघ हे एक सुतीच आहे, सुतीच आहे की नाही ते होजेरी आहे. हे सुती आहे, हे एक सुती आहे, हे एक सुती आहे. तीन ह्याचा कलर पण किती क्यूट आहे, मस्त दिसते पांढरीवरती निळे. आणि आईनी गावाकडून येताना बाळूत्यानी त्या 2 टोप्या पण आणल्या, तर ती क्लिप पण पुढे मी जोडेन, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल कसे आहेत काय माहिती. लंगूट आणि हा जर असा मोठा आहे पण
या ड्रेस वरचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील श्रीचे, त्याच्या पप्पांनी हुडी आहे मुंबई वरून आणलं होतं त्याला बंदोबस्तासाठी, तेव्हा पण ते मुंबईला होते श्रीच्या वेळी आणि नंतर सुट्ट्या घेऊन आले होते, तर तेव्हाचा हा शर्ट आणि इतका भारी दिसायचा हा शर्ट श्रीला, खूप सुंदर. एक दोन व्हिडिओ पण मी मे बी टाकलेले असतील याच्यावर, पण छोटसच आहे पण हे आताच नाही येणार, पण हे नक्कीच येतील कपडे थोडस आता काय म्हणतात काम आपलं भागले म्हणायचं. अजून काही गोष्टी जरा मोठी आहे बघ ही नाही आताच आहे ना श्रीची पेली, हा आई हे बोलते पाणी प्यायचं हात राहायचं दुपाटा त्याच्यामध्ये डोकं सारखं ठेवून हे असं घ्यायचं गुंडाळून दाखवून घ्यायचं. बाळाची मामी म्हणलीच होती ग आता अहो ताईकड भरपूर ती टोप्या झाले बाळाची स्त्रीची कपडे भरपूर शिवायची आली पडू नका मला नाही हे जुने आहेत पण आता नंतर आपण परत हे करू शकतो 12 दिवसांनी काम भागले हे तर खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिले हेच लागणार आहे कारण याच्यात बाळाचं डोकं आणि हे करून असं रोज हे करून आणि हे खूप छान क्वालिटीचं आहे एकदम सॉफ्ट आहे, हे पण धुवावं लागणार त्याच्यामध्ये. स्त्रीच्या काही गोष्टी दाखवते, स्त्रीचा पहिला वाढदिवस होता त्यावेळी त्याच्या ड्रेस वरती हे शूज कॉटन ही शूज लय भारी दिसायला खूप सुंदर दिसत होता स्त्री याच्यावरती, असेच मी छान आहेत म्हणून जपून ठेवलेले आठवण म्हणून. हे जे दिसतंय तुम्हाला तर हे माझी एक मैत्रीण बालाजीला आम्ही गेलो होतो अक्का मी आणि हे सुचिता, श्री 5व्या महिन्याचा पोटात होता माझ्या त्यावेळी आणि आम्ही बालाजीला गेलो होतो नवस फेडायला आणि यांनी केलेला नवस होता. ते गेल्यानंतर ना तिच्याशी मैत्री झालेली आणि जेव्हा श्रीचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या 2 दिवस अगोदर तिचं हे पार्सल मला रिसिव्ह झालं होतं, तेव्हा तर सोशल मीडिया आणि युट्यूब असं काही नव्हतं माझं, तरी पण इतकं आठवणीने ते शूज त्याला तिने पाठवलेले, तर हे खूप सुंदर आहेत आणि खूप भारी क्वालिटीचे आहेत, तर हे मी कायम जपून ठेवणार आहे. बघा हे असे आहे म्हणजे माझ्याजवळ कायम राहतील कारण मला हे तिची आठवण करून देतात. आता ती अमेरिकेत असते पण तरी सुद्धा आणि कधीही जरी कॉल आला तर पहिल्यांदा अक्काला विचारत होती ती, पण आता अशाच सांगितलं की अक्का नाही येत, तेव्हा पण ती खूप रडली होती आणि बोलताना सुद्धा घाम येतोय मला खर तर. होय खूपच वेगळंच हे आहे म्हणजे वातावरण तसं तर पूर्ण थंड आहे कारण बाहेर पाऊस चालू आहे तरी पण, आणि तर मी जसं सांगितलं की ओळख फक्त कुठली तर आम्ही दर्शनाला गेलेलो तिथं ओळख झालेली, तेवढ्यावरती तिने तेवढी आठवण ठेवली ना आजपर्यंत ती मैत्रीण कायम आहे. सो मला खूप आनंद होतो आणि जेवढा पण जोडला गेलेला जसं आशाजी राजस्थान बोलणं तर त्या आतापर्यंत टिकून आहेत ते अशा काही गोष्टी. आणखी काही आहे याच्यामध्ये आता जास्त काही नाही हे आहे, तर याची आठवण अशी की हे युट्यूबशी रिलेटेड आहे. चॅनल माझं सुरू केलं तेव्हा मी ढोळ्यात होते आणि मागे असं लावून मग हा पडदा लावून मी व्हिडिओ करत होते आणि ग्रीन ज्यावेळी आपण बॅकग्राऊंड लावतो तर मग मागचं बॅकग्राऊंड चेंज करता येतं, त्यामुळे आणि भिंती वगैरे खूप खराब झालेल्या होत्या ढोळ्याला त्यामुळे लावलेली, तर तेव्हाची ही आठवण आहे कारण की माझा प्रवास इथून सुरू झालेला आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला तर मी आहे तशा भिंतीवरती शूट घेतलेलं, त्यानंतर मग त्याच्यावर ओढणी टाकायची पण ते ओढणीवरचं तेवढं व्यवस्थित यायचं नाही, मग मला काही टेक्निकल व्हिडिओज पाहिल्यानंतर लक्षात आलं की ग्रीन कलरचा जर आपण पडदा लावला किंवा कपडा वगैरे असं लावला तर मागचं बॅकग्राऊंड चेंज करता येतं, आणि मग माझे सुरुवातीचे जे व्हिडिओज आहेत ते या बॅकग्राऊंडवरती जे आहेत जे मेकअप व्हिडिओज होते आणि हिंदीमध्ये होते आणि अगदी म्हणजे शून्यातून सुरुवात केलेली आहे, तर असे हळूहळू मग एक 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 गोष्ट बदलत गेले कारण कुणी या क्षेत्रातलं नव्हतंच लांबल्यापर्यंत कुणाला विचारायचं असं होतं, तर काही टेक्निकल व्हिडिओज हे ते पाहून 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 शिकले आणि आता तुमच्या समोर आहे. तर चला आता थोड्या वेळाने आपण कंटिन्यू करू. तर या सगळ्या गोष्टी होत्या, आता हे जेव्हा ऊन पडेल त्यावेळेस सगळं स्वच्छ धुवून सगळं मग बघू आपण आणखी काही बाळते वगैरे पण आहेत.
एक दोनच बाळूत आहेत, जास्त काही नाही आहेत, त्यामुळे आता ते जेवढे आहेत ते तरी आपल्याला क्लीन करणं गरजेचं आहे. आणि अक्काची एक जुनी नहाटी होती, तिने वापरलेली नहाटी होती ती ब्ल्यू कलरची, तर ती धुवून त्यानंतर परत आईने त्याचे काही दोन तीन बाळूते आहेत जे असावे, इमर्जन्सी काय त्रास होईल काय सांगता येत नाही म्हणून घेऊन आली. वेळ कोणची विचारून येती का मग असावे बाई. आता बरेच जणी असं म्हणतील की इथेच डिलिव्हरी करणार आहात का, तर ते आणखी काहीच डिसाईड झालेलं नाही, तर बघू आपण. ते वेळच सांगेला होता कारण हो नाही हो नाही चाललंय आमचं. हे इथं असते तर फिक्स आम्ही इथंच डिलिव्हरी केली असती, पण भीती अशी वाटते की बाहेरची कामं कोण करणार. आई जरी माझ्याजवळ बसली तरी असं एक जण तरी जेंट्स लागणार, त्यामुळे मग त्या गोष्टी आहेत. तर बघू आपण पुढे कळेल जर त्यांना सुट्ट्या मिळतात की नाही. क्लासला घेऊन जाते मी. पाऊस येतोय, थोडासा पाऊस कमी होईल वाटलं पण नाही झाला शेवटी, आणि दम पण लागतोय मला. तर चला आता पटकन त्याला सोडते. पाणीच पाणी झालेलं आहे. तुमच्याकडे पाऊस आहे की नाही? आमच्याकडे तर खूप आहे. कोणाश्री हो, आणि माझी छत्री उंदरांनी कट केलेली. श्रीची म्हणजे छान छान आहे. हा पाण्यातून आगाव ठोंब्या. श्रीला सोडून आले मी. पाऊस आणखी पण चालूच आहे आणि आता चेन्नई एक्सप्रेस पिक्चर चाललाय आई बघायली. आणि आई आली की आमच्या घरात टीव्ही वगैरे सुरू झाला तर असं सगळं गजबजल्यासारखं वाटतंय ना दिवसभर. आणि श्री आला की मग हॉस्पिटलमध्ये जायचंय. त्याला पण सर्दी वगैरे या गोष्टी आहेतच आणि वातावरण पण थोडस म्हणजे मिक्स आहे. अचानकच उष्णता, अचानकच पण पाऊस असल्यामुळे पण मग आता थोड्या वेळाने तो आला की मग कंटिन्यू करेल. तर आतापर्यंतचा जो व्लॉग तुम्ही पाहिला तर त्याच्या पुढे सुद्धा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, पण त्या मी याच्यामध्ये नाही इन्वॉल्व्ह केल्या. आईने आणलेले बाळूते आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवते, कारण व्लॉग खूप मोठा होतोय त्यामुळे. आणि चला या नोटवरच आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.